आमचा अतिशय जवळचा संबंध होता. 15 वर्ष मॅजेस्टिक आमदार निवासामध्ये आम्ही एकत्रित राहिलो. चपराशापासनं मंत्र्यापर्यंत प्रत्येकाशी त्यांची मैत्री असायची, तेच संबंध त्यांचे प्रत्येकाशी असायचे. असं वाटलं नाही की लढाई ते हारू शकतील, ते अतिशय ताकदीनं ती लढाई लढत होते. कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये आम्हाला जवळून त्यांना ओळखता आलं, पाहता आलं. पक्षाच्या पलीकडे, राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केलं. माझ्यासाठी देखील ते मोठ्या भावासारखे होते. माझी त्यांची अतिशय जवळची मैत्री, स्नेहाचे संबंध होते. आम्ही सोबतच बसायचो. आमचा अतिशय जवळचा संबंध होता. 15 वर्ष मॅजेस्टिक आमदार निवासामध्ये आम्ही एकत्रित राहिलो. गिरीश भाऊ आमच्याकरता जेवण तयार करायचे, आम्हाला जेवायला घालायचे. आणि या माणसामध्ये माणसं जपण्याची कला होती. चपराशापासनं मंत्र्यापर्यंत प्रत्येकाशी त्यांची मैत्री असायची, तेच संबंध त्यांचे प्रत्येकाशी असायचे. आणि बोलण्यामध्ये इतके चपखल होते की सभागृहामध्ये गिरीश भाऊंचं भाषण किंवा मंत्री म्हणून उत्तर इतकं चपखल असायचं की समोरचे लोक अक्षरशः चूप बसायचे. कोणालाही न दुखवता, ज्याला आपण शालजोडीतनं म्हणतो, अशा प्रकारे शब्द वापरून आपला मुद्दा पटवून देण्याची त्यांची हातोटी होती. खरं म्हणजे पुण्याच्या या जडणघडणीमध्ये त्यांचा जो वाटा आहे तो अतिशय मोठा आहे. एक नगरसेवक म्हणून, स्टँडिंग कमिटी चेअरमन म्हणून, सलग 5 वेळा आमदार म्हणून, खासदार म्हणून किंवा पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम हे पुणे कधी विसरूच शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं बापटसाहेबांमध्ये काही असेल तर पक्षाच्या भिंती पलीकडचे त्यांचे संबंध, सर्व नेत्यांशी, समाजांशी, पक्षांशी त्यांचे जे संबंध होते ते प्रचंड अशा प्रकारचे संबंध होते. आमच्यासोबत संसदीय कार्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं, अक्षरशः मुख्यमंत्री म्हणून मी चिंतामुक्त असायचो. दोन्ही सभागृह इतके लिलया ते चालवायचे, कधीही टेन्शन उभं होऊ द्यायचं नाही. किती आणीबाणीची परिस्थिती आली तरी बापटसाहेब हे त्या ठिकाणी बरोबर मार्ग काढायचे, त्यांचे संबंध वापरून विरोधी पक्षाला देखील शांत करायचे. ही जी त्यांची हातोटी होती त्यातच त्यांचं वेगळेपण होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर अगदी रस्त्यावरच्या माणसालाही आपला वाटेल असा हा माणूस होता. त्यांचे जे संबंध त्या रस्त्यावरच्या माणसाशी देखील होते ते अनेक वेळा आता पुण्यातही त्यांच्यासोबत आम्ही असायचो. रिक्षावाल्याशी गप्पा मारायचे, कोणी अजून रस्त्यावरचा माणूस गप्पा मारायचे. ही जी आणि हे सगळं करत असताना एक गोष्टीचा उल्लेख अजून केला पाहिजे. बापटसाहेब ते एक शेतकरी होते, ते एक शेतकरी होते. त्यांची वडलोप जमीन अमरावतीमध्ये होती. इतकं सगळंभाळून ते नागपूरला जायचे, तिथनं अमरावतीला जायचे, त्या ठिकाणी धामणगाव वगैरे त्या परिसरामध्ये जाऊन 2-3 दिवस राहायचे. त्यामुळे आम्हालाही, आम्ही ज्या बापटसाहेबांना पाहिलं होतं ते हरणारे बापटसाहेब नव्हते. त्यामुळे आमच्याही करता या 2 दिवसातल्या घटना, म्हणजे जरी ते आजारी होते तरी ते असे अचानक जातील असं वाटलं नव्हतं. या 2 दिवसातला घटना या आमच्याकरता धक्कादायक आहे. म्हणून दिल्ली मानवली नाही अशी एक सातत्यानं प्रतिक्रिया येते. आता या संदर्भात काय बोलायचं, पण दिल्लीला जाण्याची त्यांची प्रचंड इच्छा होती. मला आठवतं की 2014ला मी त्यांना म्हणत होतो की भाऊ आपलं सरकार येणार आहे, तुम्ही का जाता. पण त्यांची प्रचंड त्यावेळी इच्छा होती. आणि ज्यावेळी ते लोकसभा लढलेले आहेत, एक दिवस मला म्हणाले तुझ्यामुळे मी लोकसभेला गेलो नाही. पण नंतर मग ज्यावेळेस मंत्री म्हणून काम करत होते त्यास एक दिवस मला म्हणाले की अरे बरं झालं इथेही चांगलं काम करता येतं, तिकडे गेलो असतो तर हा अनुभव मिळालाच नसता. पण त्यांनी ही मानसिकता केली होती काय वाटेल, त्यांनी ही मानसिकता केली होती काय वाटेल ते झालं तरी 2019ची निवडणूक लोकसभेची लढायची. आणि त्याप्रकारे त्यांनी सगळी तयारी केली होती आणि ते लढले, जिंकून आले. त्याप्रमाणे त्यांनी आजाराशी संघर्ष केला, परंतु दुर्दैवाने आज त्यांचं दुःखद निधन झालं. खरं म्हणजे गिरीश बापटसाहेब हे अतिशय ग्रासरूटपासून, अगदी RSS पासून त्यांची सुरुवात झाली. नगरसेवक, आमदार, मंत्री, खासदार, हा त्यांचा प्रवास अतिशय थक्क करणारा प्रवास आहे.
शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलं असं म्हटलं तर भागवत ठरणार नाही. आणि सर्वांसोबत सगळे जातीपातीची धर्माची सगळ्या पक्षांच्या लोकांच्या बरोबर त्यांचे अतिशय प्रेमाचे संबंध होते, जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी नेहमीच माणसं जोडली आणि सगळ्यांना आपलंसं करून ठेवलं. सगळ्यांना हवा हवासा वाटणारा असा कार्यकर्ता नेता आम्ही गमावला. आजारी असताना देखील त्यांनी कसबा पोटनिवडणुकीमध्ये कर्तव्याला प्राधान्य दिलं, त्यामुळे प्रथम राष्ट्र, संघटन, नंतर व्यक्ती अशा प्रकारे त्यांचं ध्येय जे होतं त्यांनी अखेरपर्यंत ते पाळलं. त्यांना गिरीशभाऊ म्हणून आपण म्हणायचो. माझ्यासाठी देखील ते मोठ्या भावासारखे होते. माझी त्याची अतिशय जवळची मैत्री, स्नेहाचे संबंध होते. आम्ही सोबतच बसायचो आणि एक दिलदार माणूस, एक मोकळ्या मनाचा माणूस अशी त्यांची ओळख होती. ओटात एक त्यांनी कधी केलं नाही. आणि असा दिलदार मनाचा नेता आम्ही गमावला. फक्त भारतीय जनता पक्षाचंच नाही तर या समाजाचं, महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे. न भरून येणारी पोकळी त्यांच्या जाण्याने निर्माण झाली वस्तुस्थिती आहे. मी त्यांच्या सहभागी आहे, त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची शक्ती ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना. सर, सभागृहात सुद्धा तुमच्या अनेक आठवणी होत्या. ते आता अलीकडच्या काळामध्ये ते राज्यात असताना संसदीय कार्यमंत्री होते. फ्लोअर मॅनेजमेंटसाठी फार बिलकुल जमते करायचे. एकदम फ्लोअर मॅनेजमेंट आणि त्यांचं विधानसभा अधिवेशनातलं काम सगळ्यांना सोबत, अगदी विरोधकांना देखील ते आपलंसं करायचे. अशी त्यांची जी काही हातोटी होती, अशी दुर्मिळ माणसं, पुन्हा पुन्हा होत नाही. आणि दिलखुलासपणे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठलाही राजकीय अभिनिवेश मनामध्ये न ठेवता त्यांनी सगळ्यांनाच मदत केली, सर्व धर्मियांना जवळ केलं. पुण्यात देखील भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम, याच्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान होतं. कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये आम्हाला जवळून त्यांना ओळखता आलं, पाहता आलं. आणि जे काही इतर समाज, इतर पक्षाच्या पलीकडे, राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केलं.